नमस्कार. ब्रेनबल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचा विषय आहे जवाहर नवोदय पूर्वपरीक्षा 2024 ची उत्तरसूची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेची उत्तरसूची पाहणार आहोत. चला तर मग उत्तरसूची पाहूया. याच्यामध्ये आपणाला निरळ्याकृतीचा पर्याय रंगवायचा आहे. याचा प्रश्न एकचं उत्तर आहे सी, प्रश्न दोनचं उत्तर आहे डी, प्रश्न तीनचं उत्तर आहे बी ही वेगळी आकृती आहे, प्रश्न चारचं उत्तर आहे डी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न बघूया. या प्रश्न 5 ते 8 साठी सूचना आहे की तंतोतंत जुळणारी सेम टू सेम आकृती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 5 नंबरचं उत्तर आहे बी, बी ही तंतोतंत आकृती जुळते. 6 नंबरचं उत्तर आहे डी. 7 नंबरचं उत्तर आहे 7 नंबर या प्रश्न उत्तर आहे डी. 8 नंबरचं उत्तर आहे बी. ही आकृती सेम टू सेम आहे. पुढचा प्रश्न बघा, भाग 3 प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी. या ठिकाणी दिशा न बदलता रिकाम्या जागेवर बसणारी आकृती आपल्याला शोधायची. या ठिकाणी ए हे पर्यायातलं जे चित्र दिसतंय तिथे तंतोतंत बसणार आहे म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे. त्यानंतर 10 नंबरच्या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन बी, हे तंतोतंत उत्तर आहे, दिशा बदलायची नाही आहे. त्यानंतर 11 नंबर प्रश्न उत्तर आहे ऑप्शन सी. 12 नंबरचे प्रश्न उत्तर आहे ऑप्शन ए. पुढे जाऊया भाग 4 प्रश्न क्रमांक 13 ते 16 साठी. प्रश्न आकृत्या 3 दिलेले आहेत. चौथी आकृती कोणती असेल असा प्रश्नाचा पर्याय आपल्याला तिथं निवडायचा आहे. या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने फिरत आहे तर ऑप्शन बी हे बरोबर उत्तर येणार आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न उत्तर आहे ए, ऑप्शन ए. 15 नंबरचा प्रश्न उत्तर आहे ऑप्शन बी. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 17 ते 20 भाग 5 याच्यामध्ये बघा, 2 आकृतीमध्ये जो संबंध आहे तो तिसऱ्या आणि चौथीमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि ते उत्तर शोधायचं आहे. त्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन सी आहे 17 नंबरचं. 18 नंबरचं ऑप्शन येतं सी. 19 नंबरच्या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन बी. त्यानंतर 20 नंबरच्या प्रश्न उत्तर आहे ऑप्शन सी. त्यानंतर भाग 6 प्रश्न क्रमांक 21 ते 24 प्रश्नामध्ये प्रश्न आकृती दिलेली आहे, तिथे कोणता भाग बसतो आकृती पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला फाइंड आउट करायचा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ऑप्शन ए तंतोतंत या ठिकाणी बसते आणि आकृती पूर्ण होते म्हणून ऑप्शन ए. त्यानंतर 22 नंबर उत्तर आहे ऑप्शन एच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 24 उत्तर आहे ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये आरसा दिलेला आहे. आरशावर प्रश्न आहेत, आपण आरशाबद्दल सर्व माहिती सविस्तर माहिती घेतलेली आहेच म्हणून 25 नंबर उत्तर आहे ऑप्शन ए. 26 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन ए. 27 प्रश्न उत्तर आहे ऑप्शन सी. 28 प्रश्न उत्तर आहे ऑप्शन ए. भाग 8 प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडे प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्याळावर त्याला बोके पडलेले आहेत आणि ABCD अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत, त्या घड्या उलगडलेला कागद कसा दिसेल त्याचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे. या 29 उत्तर आहे ऑप्शन ए. 30 उत्तर आहे ऑप्शन बी. 31 उत्तर आहे ऑप्शन ए. 32 उत्तर आहे ऑप्शन सी. पुढे जाऊया भाग 9 प्रश्न क्रमांक 33-36 मध्ये डाव्या बाजूला काही प्रश्न आकृती दिलेले ABCD मध्ये उत्तर आकृती आहेत, तर प्रश्नाकृतीमधून तयार होणारी उत्तर आकृती कोणती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर या प्रश्नाकृतीतून जे प्रश्न क्रमांक 33 ची आकृती बनते बी, ऑप्शन बी. 34 उत्तर आहे डी. 35 उत्तर आहे ए. 36 उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 37 ते 40 साठी बघा, बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे, ती सेम टू सेम प्रश्न आकृती कशामध्ये लपलेली आहे ते आपल्याला शोधायचं आहे.
सदतीस नंबरचं उत्तर आहे ए. 38 नंबरचं उत्तर आहे सी. सी हे उत्तर आहे. त्यानंतर 39 नंबरचं उत्तर डब्ल्यू शोधायचं आहे, ते ए मध्ये दिसतं. त्यानंतर 40 उत्तर आहे ऑप्शन सी. आता इथं या ठिकाणी गणित आहे, गणिताची सविस्तर उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया, आता फक्त ऑप्शन चेक करूया. या ठिकाणी बघा, ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत हे बघायचं आहे, मॅप आपलं सॉरी ग्राफ बघायचा आहे. आणि ग्राफ बघून 24 मधून 32, 24 पेक्षा 32 आठने मोठं आहे, म्हणून 8 हे उत्तर ऑप्शन हे उत्तर आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, हे खूप सोपा प्रश्न आहे, याचा ऑप्शन 20, 40, 80, 120 अशा पद्धतीनं त्याचं उत्तर येतं, म्हणून ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 30,009, 3, 10,000 आणि 9, 1, 10 घेतलं की 30,009 होतं, म्हणून ऑप्शन सी हे उत्तर आहे. पुढे जाऊया. जर दोन कोणाची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? दोन काटकोण हा पर्याय अशक्य असतो. याचं कारण दोन काटकोण म्हणजे एक सरळ कोण बनतो. हे ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी 30 किलोग्रॅमचा फरक येईल नजीकच्या दशकामध्ये कन्वर्ट करा. एका चौरसाची बाजू जर तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरस क्षेत्रफळ 1/9 होते. एक मशीन 12 पानं छापू शकते 1 मिनिटात, तर 5,700 पानांची छापायसाठी किती वेळ लागेल, तर याचं उत्तर 8 तास. पुढे, एका वस्तूला 25-40 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ आणि तो तोटा सारखा आहे, त्याच्यावरून आपल्याला काय विचारलंय, वस्तूची किंमत विचारली आहे, तर 2195 हे उत्तर येतं. पुढे जाऊया. 49 नंबरचं उत्तर सोडवल्यानंतर नजीकच्या जवळ 26 उत्तर येतं, म्हणून बी हे ऑप्शन आहे. नंतर, एका पुस्तकाची किंमत 100 आहे, पुस्तकाला 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो, म्हणजे 300 वजा 275 केलं तर 25 रुपये तोटा झालेला असेल, ऑप्शन डी. एका संख्येतील अंकाची बेरीज केल्यानंतर त्या संख्येतून वजा केलं हाती आलेली संख्या नेहमी 9 नेच विभाज्य असते. 31.716 हा पूर्णांक 31.4375 म्हणजे ऑप्शन सी याप्रमाणे लिहिता येतो. त्यानंतर, एक अपूर्णांक तसाच किंवा समान होतो, इक्विवेलेंट फ्रॅक्शन आपण फाइंड आउट करताना नियम माहिती आहे, गुणाकार किंवा भागाकार करून येतो, ऑप्शन सी हे उत्तर आहे. 54 नंबरचं, या प्रश्नाचं उत्तर वरवरकरनी 20 वाटतं, परंतु या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी, 45 बॉक्स तयार होतील. या ठिकाणी एला चुकून क्लिक टिकमार झालेला आहे. 55 नंबर, याचं उत्तर आहे ए. 56 नंबर प्रश्न, आयताकार प्लॉटचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याच्यावरून त्याची लांबी फाइंड आउट करायची आणि नंतर त्याची परिमिती 100 येते आणि 100 × 7.50 केलं की 750 हे उत्तर येतं, ऑप्शन डी. एका चौरसची परिमिती आयताच्या परिमिती इतकी आहे, ज्याची लांबी 17 × 11 = 28 × 56, 56 ही चौरसाची परिमिती झाली, तर बाजू 14 होईल आणि 14² = 196 हे उत्तर आपलं असणार आहे, म्हणजे ऑप्शन ए. 58 नंबर हा प्रश्न खूप सोपा आहे, ए हा बी पेक्षा 3 लहान आहे आणि खाली पाहिलं बी हा 7 आहे, तर ए 4 होतो, म्हणून ए छेद बी 4/7 आहे, सी ऑप्शन. त्यानंतर 9, 6 आणि 0 अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यातली मोठी संख्या आणि 3 अंकी लहानातल्या संख्येचा गुणाकार किती येईल, तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं तर 960 ही संख्या सर्वात मोठी बनते आणि 609 ही संख्या लहान बनते, या दोघांचा गुणाकार सी 5,84,640 येतो, म्हणून ऑप्शन सी हे बरोबर आहे 59 नंबरचं. 60 नंबरचं उत्तर आहे 1 ते 100 मध्ये 9 हा अंक 20 वेळा येतो, म्हणून ऑप्शन बी हे उत्तर आहे. पुढे जाऊया. आता परिचयात आहे, परिचय क्रमांक 1 सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरणवादी, ऑप्शन ए उत्तर आहे. त्यांचे गाव हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते, ऑप्शन सी हे उत्तर आहे. 62 नंबर. 63 नंबरचा प्रश्न, झाडे कापल्यामुळे विनाशक पूर यायला लागला, ऑप्शन ए उत्तर आहे 63 नंबरचा. 64वा प्रश्न, सुंदरलाल बहुगुणा हे विशेष नाम आहे कारण त्यांना विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख आहे. त्यानंतर 65 नंबरचं उत्तर, मौल्यवांचं समानार्थी पर्याय आहे, ऑप्शन सी बहुमोल. पुढे जाऊया. उत्तर क्रमांक 2, विनम्रता हा मोठा टिंबटिंबाहेर गुण आहे, ऑप्शन 1 ए. विनम्रता म्हणजे विनयशील असणे, ऑप्शन बी. विनम्र व्यक्ती टिंबटिंब शिकते, त्याचं उत्तर आहे इतरांच्या अनुभवातून, ऑप्शन ए.
69 गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन डी अहंकार आहे. हट्टी शब्दाचा विरोधार्थी योग्य पर्याय आहे तो म्हणजे लवचिक वृत्तीचा ऑप्शन सी. चला तर मग उतारा क्रमांक 3 कडे जाऊया. उतारा क्रमांक 3 आभार म्हणजे तर कृतज्ञता ऑप्शन डी आहे. उत्तम गुण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. पुढील पैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो विचार या बाबतीत आपण कृतज्ञ असू शकतो. हुशार हा शब्द म्हणजे विशेषण आहे. सद्गुण म्हणजे गुण ऑप्शन ए 75 नंबरचं उत्तर आहे. चला पर्याय पुढे जाऊया. परिचित क्रमांक 4 दीर्घकाळ टीव्ही पाहिल्याने उंचीवर अजिबात परिणाम होत नाही म्हणून ऑप्शन बी हे उत्तर आहे. 77 नंबरचा प्रश्न दहशत आणि हाणामारीच्या दृश्यांमुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजाराचा संबंध हा मन म्हणजेच ऑप्शन ए सी आहे मनाशी आहे. टीव्हीचा परिणाम मुलांच्या दृष्टी जास्त होतो ते टीव्ही खूप जवळून पाहतात ऑप्शन सी. शिथिलचा समानार्थी शब्द टिंबटिंब आहे मंद सी ऑप्शन. 80 नंबरचा प्रश्न परिचयात धोकादायक शब्द येतो याचा विरोधी पर्याय उपकारक म्हणजेच ऑप्शन सी आहे. अशा प्रकारे आपण 20 तारखेला झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेची उत्तरसूची पाहिलेली आहे. ही उत्तरसूची केवळ माहितीसाठी देण्यात आलेली आहे. या संदर्भाने सर्व उत्तर अचूक असतील किंवा काही उत्तरं चुकीची असू शकतात. अशा प्रकारे